हॅलो फ्रेंड्स, मी सुमेधा. माझ्या सर्व स्वीट्स ताईंचं, मैत्रिणींचं, वडीलधाऱ्यांचं आणि माझ्या गोड गोड अगदी छान छान मस्त असणारे माझ्या बच्चे कंपनींचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या ताईंनी मला सबस्क्राईब केलं आहे, त्या ताईंचे मी खूप मनापासून आभारी आहे. असंच मला सपोर्ट करत राहा. आज आपण बनवणार आहोत चिकन बॉल्स. हे चिकन बॉल अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच बनवले गेले आहेत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. हे मी बोनलेस चिकन घेतलं. आता हे मी मिक्सर जारमध्ये घेऊन त्यामध्ये एक चमचा लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचा, गरम मसाला 1 चमचा. तुमच्याकडे सोलापुरी कांदा लसूण मसाला असेल तर ते टाकलं तर आणखीनच छान लागतं ते. त्यानंतर टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू. तोही मी पिळून घेते. हे पहा, मी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे. आपण चिकन बॉल्सचं जे बॅटर तयार करणार आहोत ते जाडसर करणार आहोत, त्यामुळे जर आपण अद्रक आणि लसूणचे छोटे छोटे तुकडे कापून जर मिक्सर जारमध्ये टाकले तर ते त्याच्यासोबत बॅटरसोबत बारीक होत नाही, तर ते थोडेसे जाडसर राहतात आणि मग ते दाताखाली आले की चांगले लागत नाहीत. त्यामुळे शक्यतो त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाका. हे पहा, मिक्सर जारमध्ये हे बॅटर वाटून घेतलं आहे. हे अशा पद्धतीने जाडसर असावं. जर समजा चुकून याची जर बॅटरची पेस्ट तयार झाली ना तर घाबरून जाऊ नका लगेच. तर ह्याच्यामध्ये ना एक साधा सोपा उपाय सांगते तुम्हाला. आपले जे कोरडे पोहे असतात ना त्याची पावडर तयार करायची आणि ती पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यापासून मग छान आपले बॉल्स तयार होतात. आता हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता ह्या बॅटरपासून आपण चिकन बॉल्स तयार करून घेणार आहोत. हे पहा, तयार झाले आपले चिकन बॉल्स. हे पहा, मी आधीच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची. कधीही चिकन बॉल्स किंवा चिकन 65 आपण जेव्हा तळतो ना तेव्हा तेल कमी कमी घेतच तळत राहायचं, कारण हे तेल जर शिल्लक राहिलं ना पुन्हा त्याचा आपण वापर कशात करणार हा मोठा प्रश्न असतो आपल्यासमोर. त्याच्यामुळे लागेल तसं तेल घ्या आणि लागेल तसे आपले चिकन बॉल्स तळून घेत जा. आणि समजा जर चिकन हे तेल उरलंच आपल्याकडून तर आपण ह्याच्यानंतर म्हणजे लगेच जर चिकन रस्सा बनवत असू तर त्यामध्ये हा तेल आपण वापरू शकतो. पण लगेच जर बनवत असाल तरच वापरा तेल, नाहीतर नंतर वापरू नका. आधी मी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि आता आपली गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी आठीवरती आता आपण हे चिकन बॉल्स तळून घेणार आहोत. हे आहेत आपले, आता आपण हे काढून घेऊया. काढून घेताना पण काय करायचं, हे बॉल्स आहेत ना अशा कढईला एका साईडला असे धरून ठेवायचे, असे असे म्हणजे बॉल्समधलं जे तेल आहे ते पुन्हा कढईत जातात आणि आपले बॉल्स हे ऑइली होत नाहीत. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर हवा असेल बॉलमध्ये ऑरेंज स्ट्रीट साईडसारखा तर तुम्ही ह्यामध्ये कलर टाकू शकता, पण शक्यतोवर कलर टाकू नका, असेही छानच लागतात. आता मी हे डिशमध्ये काढून घेते. हे पहा, आता मी तुम्हाला एक चिकन बॉल्स दाखवते. अगदी मऊसूद असा आहे आतमधून आणि वरती अगदी क्रंची आहे. हा चिकन बॉल सगळ्यात जास्त टेस्टी ना कशासोबत लागतो माहिती आहे का? ते म्हणजे पुदिना चटणी. नक्की करा, चिकन बॉल बनवले ना तर नक्की पुदिना चटणी बनवा. बघा, बाहेरचा रंग न वापरताही आपल्या चिकन बॉल्सला खूप छान आणि सुरेख असा रंग आलेला आहे. तुम्हाला आजची चिकन बॉल्स ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग जे जे माझे हे व्हिडिओ बघताय ते सर्व बच्चा कंपनींना, ताईला, मैत्रिणींना आणि मोठ्यांना बाय.